शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या शुभहस्ते व राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या उपस्थितीमध्ये पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांच्या विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये शिवसेना महिला तालुका आघाडी प्रमुखपदी प्रियंका खिलारी, शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी गुलाबराव नवले, व्यापारी सेना तालुका प्रमुखपदी सुभाष रासकर, महिला आघाडी उपतालुका प्रमुखपदी ॲडव्होकेट मनीषा सोमवंशी, शेतकरी सेना उपतालुका प्रमुखपदी सूर्यकांत सालके, युवा सेना उपतालुका प्रमुखपदी अमोल ठुबे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नियुक्तीनंतर या पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पहा. मी सुभाष रासकर जवळा, माझी पारने तालुक्यातून व्यापारी संघटनाच्या वतीने माझी पारने तालुक्यातून अध्यक्षपद निवड झालेलीबद्दल मी माननीय श्री शशिकांत गाडे सर आणि पारनेर तालुक्यातले विद्यमान आपले माजी आमदार कार्यसंपन्न आमदार विजयराव औटी यांच्या प्रयत्नातून मला हे पद भेटलं आणि रामदास भोसले आणि डॉक्टर श्रीकांत पटेल यांच्या प्रयत्नातून मला हे पद भेटलं. ह्या पदाचा मी छोट्या मोठ्या व्यापारी संघटनेच्या वतीने जे काय छोटे मोठे प्रश्न असतील मी ते त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न कटिबद्ध राहील ही माझी भूमिका. आणि जय जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव प्रियंका अतुल खिलारी. माझी आज शिवसेना तालुका प्रमुख महिला आघाडी प्रमुख म्हणून निवड झाली. तर आज शशिकांत गाडे सर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते माझी नियुक्ती केली आणि त्याचप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब कार्यसम्राट व भाग्यविधाता पारनेरचे भाग्यविधाता ज्यांनी पारनेर तालुक्यामध्ये विकासाची महामेरू आणली असे आपले सर्वांचे लाडके सर्वांचे लाडके विजयराव औटी साहेब, तसेच त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष रामदासजी भोसले साहेब आणि पंचायत समितीचे विद्यमान सदस्य डॉक्टर श्रीकांतजी पठारे साहेब यांच्या हस्ते निवड करण्यात आली. आणि महिलांचं संघटन वाढून आपल्या पक्षाच्या तर्फे शिवसेना ही घरोघरी पोहोचली पाहिजे यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा त्यांच्या सगळ्या दृष्टीने त्यांना सक्षम बनवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असं मी आश्वासन देते. आणि मला आज शिवसेना महिला पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीचे प्रमुख बनवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे पक्षाचे सर्वांचे मी आभार मानते आणि ही संधी मला दिली याचं नक्कीच मी सोनं करेल. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.